हे गावाकडची घर बघा, आम्ही खेड्यापाड्यातनी आलेलो आहे आता, गावाकडचं घर दाखवते मी, कसं आहे त्यांचं घर। गावाकडची घरं कशी असतात बघा तुम्ही, किती छोटीशी खोली आहे बघा। हे हॉल आहे त्यांचं, हॉल म्हणायला पाहिजे आणि बेडरूमही म्हणायला पाहिजे सगळंच। हे बघू शकता तुम्ही त्यांची टीव्ही बघा, ही त्यांनी कांदे कसे ठेवलेत बघा, पेटी। खेड्याचं घर बघा कशी असतात, आपण वार सिटीमध्ये राहून आपल्याला सवय लागलेलं असतं, पण कधीकधी ही खेड्यात येऊन असं पण राहिलं पाहिजे। तुम्ही बघू शकता ही मातीची बैल बघा, आत्ता त्यांच्या इथं ना बैल पोळा झालेला आहे। त्यांचं देवघर बघा, एका कोपऱ्यात, ईशान्य कोपऱ्यात आहे। अंधार आहे, एवढा लाईट नाही आहे। खेड्याचं घर म्हटलं की असंच बघा, आणि छोट अस एक टीव्ही आहे। एका छोट्याशा खोलीमध्ये बघा हे सगळं आहे बरं का। बेड पण आहे बरं का यांच्याकडं, अगदी छोटस खोली आहे। डिझाईन बघू शकता तुम्ही भिंतीवर कसं, तेच त्यांनी कसं डिझाईन केलंय बघा। तुमचे सुनेने आणलंय बरं का बघा, छोटशी अशा दोन रूम मध्ये ही किचन आहे बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे बघा। गॅस कट्टा बघा त्यांचं, पाण्याचा हंडा आहे बरं का। इथं काही नळ नाही आहे, ह्याच्यामध्ये पाणी ठेवतात, आणि इकडे चूल आहे। आत्ता आम्ही धपाटे दाखवले ह्या चुलीवर, बघू शकता तुम्ही निखार कसा आहे बघा त्या चुलीत अजून। आणि इकडे जळण ठेवतात बघा कोपऱ्यात, किती छान त्यांनी मांडणी केली बघा। आणि इबीत लावलेलं आहे, हळदी कुंकू लावलेलं आहे त्यांनी, सकाळी चुलीला पोत्यारा देऊन हळदी कुंकू लावून इबीत लावून मगच चालू करतात त्यांची मांडणी बघा। मला खूप आवडलं म्हणून हे व्हिडिओ बनवलंय मी छोटंसं। त्यांचा संसार बघा, या दोन रूममध्ये इतकं सुंदर असं त्यांनी ठेवलेलं आहे बघा। मातीची घरं आहेत, एक छोटीशी खिडकी, मला काय लागत नाही बघा। गॅस शेगडी पण आहे त्यांच्याकडं, आणि वेळी शिवाय सूप तुम्हाला। खलबत्ता बघा, आपल्याला खलबत्ता, काटवड, परात, येळी सगळं सगळं लागते बघा संसाराला, काही लागत नाही असं नाही। चुलीजवळ बघा ते ठेवतात, जे लागणारं वस्तू बसल्या ठिकाणी सगळं आताशी आलं पाहिजे। बघू शकता आपण कसं उभा राहून किचन खट्ट्याच्या खाली आपण ट्रॉयली करून घेतो, तसं ही शेजारीच चुलीजवळ बघा। भाजी ठेवायचं त्यांच्या सुनेने आणलेलं आहे। आता बघा ह्याला सुद्धा कट्टा किती छान केलं आहे त्यांनी, गॅस कट्टा। आपण उंच असं करून उभा राहून करतो, त्याच्यामुळं हात पाय दुखतात, असं बसून करायला पाहिजे, आपणही शिकलं पाहिजे। खेड्यात बघा ही जातं लागतंच, हरभरे भरडायला, काय कणी भरडायला हे जातं लागतं। त्याचे शेजारी उकळ आहे बघा, हे लागतंच, त्याच्यामुळं त्यांनी काय केले असंच बाहेरच असं त्यांनी रवलेलं आहे। आणि इकडं पडवी आहे बघा त्यांची, असं बसा उठायला। बाहेर पण पाणी ठेवलेले आहेत, कोणी आलं गेलं पाणी प्यायला। कुत्रं पण आहे बघा इथं, त्यांनी पाळलेलं आहे बरं का। आणि एक जास्वंदीची झाड पण त्यांनी लावलेलं आहे, ते शेजारी सीताफळाचं झाड आहे, त्याला सीताफळ आलेले आहेत। त्याचं झाड आहे जे आपल्याला रोजचं लागतं ते पाहिजेच, कढीपत्त्याचं झाड हे दारात असलंच पाहिजे। आणि इकडं एक चिंचेचं झाड आहे बघा, त्याला पण खूप चिंचे येतात। गोटा आणि हा आमचा नातू आहे, कसं चाललंय बघा धरायला।
आणि एक त्यांनी शेळी पाळलेलं आहे आणि इथं सगळं असं आतमध्ये जळण हे ठेवतात पावसाळ्यात. बघू शकता तुम्ही, बघू शकता ही घेवड्याचा वेल आहे बघा. असंच असतं हळ्ळी जीवन, म्हणजे खेड्यातलं जीवन नाही का. शेतातलं घर आहे बरं का, आणि ह्या वेळेस तरी शेतामध्ये काहीच नाही आहे, पाऊसच पडलं नाही आहे, त्याच्यामुळं वा नुसतं रान आहे, वाळलेलं रान आहे, काही नाही आहे रानामध्ये, शेतामध्ये काहीच नाही सांगायचं म्हणजे.